कुर्ली येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन। निप्पाणी तालुक्यातील कुर्ली येथे तालुक्याचे ज्येष्ठ नेते सहकार रत्न मान्य श्री रावसाहेब दादा पाटील यांच्या 78व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आर्यंत प्रीमियम लीग व कुर्ली क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते मान्य श्री उत्तम अण्णा पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले। प्रारंभी कुमारी साक्षी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय उत्तम अण्णा पाटील हे होते, तर व्यासपीठावर माजी सरपंच अरुण निकाडे, श्रीनिवास पाटील, बंडा पाटील, अमर शिंत्रे, ॲडव्होकेट डी बी लंबे, के डी पाटील, प्रकाश गायकवाड, मनीषा अजय शिंत्रे पाटील, स्वप्नाली विक्रम पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतेवेळी उत्तम अण्णा पाटील म्हणाले, दादांच्या आशीर्वादाने आर्यहंत उद्योग समूहामार्फत आर्यहंत क्रेडिट सौहार्द बँक, सहकारी सूत गिरणी, शुगर मिल, दूध संघ व शैक्षणिक संस्थेबरोबरच अनेक संस्था उभ्या करून सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक बांधिलकी जोपासलेली आहे। शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्यासाठी स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी मोठा हातभार लावलेला आहे। देशाच्या व आपल्या संरक्षणासाठी जे जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना सरकारचा निधी येऊ दे अथवा न येऊ दे, आम्ही आमच्या आर्यंत ग्रुपच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना 1,00,000 रुपये देऊन प्राथमिक स्वरूपात सहकार्य करण्याचे काम करत आलेलो आहोत। आमच्यापर्यंत उद्योग समूहामध्ये सुशिक्षित व बेरोजगार अशा 3,000 तरुणांना नोकऱ्या देऊन त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचं काम केले आहे। आर्यंत गार्मेंटच्या माध्यमातून 1,000 महिलांच्या हाताला काम मिळवून देऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक चालना मिळवून देण्याचे काम आम्ही करत आहोत। आम्ही आजपर्यंत राजकारण केलेले नाही, तर राजकारणापलीकडे जाऊन अनेक गोष्टी केलेल्या आहोत। राजकारणाच्या मोहात आम्ही कधीच पडलो नव्हतो, पण आता काळाची गरज ओळखून आज राजकारणात यायला भाग पडत आहे। देवांच्या आशीर्वादाने व तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने काम करण्याची क्षमता आमच्यामध्ये आलेली आहे। त्याचा कुठेतरी समाज सेवेसाठी उपयोग व्हावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी निस्वार्थीपणे काम करत आहोत। तुम्ही सर्वांनी जे आशीर्वाद आर्यंत उद्योग समूहावरती व पाटील कुटुंबावरती ठेवलेला आहे तो असाच कायमस्वरूपी राहावा। या स्पर्धेमध्ये 20 संघ समावेश असल्याचे सांगितले। सरकारची निधी येऊन दे अथवा न येऊन दे, आर्यांचं 1,00,000 रुपये आम्ही त्यांना देण्याचं काम आजपर्यंत करत आलो। अशा अनेक गोष्टी आम्ही आर्यंत उद्योग समूहाच्या माध्यमातून, कुठलीही आपत्ती समाजावर आली तर आर्यंतचा उद्योग समूह एक पाऊल पुढे कायम आहे। आर्यंत उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहोत। बेरोजगार महिलांना आर्यंत गार्मेंट्सच्या माध्यमातून मला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास 1,000 वर महिला आमच्या गार्मेंटच्या माध्यमातून काम करत आहेत। आज आर्यंत सूत गिरणी असू दे, आर्यंत शुगर मिल्स असू दे, याच्या माध्यमातून आर्यंत बँक असू दे, एकंदरीत 3,000 कुटुंब, एकंदरीत 3,000 कार्मिक त्या ठिकाणी आमच्या उद्योग समूहामध्ये काम करत आहेत। 3,000 कुटुंब सांभाळण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी आर्यंत उद्योग समूहाच्या माध्यमातून करतो। या कार्यक्रमास राजेंद्र कोष्टी, महेश पाटील, अनिल सांगपाळ, सचिन खोत, प्रदीप निकाडे, सचिन निकाडे, सुखदेव मगदुम, लक्ष्मण नेजे, रंगराव पाटील, पी आर पाटील सर, युवराज पाटील, मधुकर पाटील, लक्ष्मण आंबने, किसन पोटले, विजयकुमार शिंत्रे, बी एस बोते, सुधाकर होराटे, विजय नार्वेकर यांच्यासह कुर्ली, अप्पाचीवाडी, भाटनांगनूर, सुळगाव, मत्तीवडे, हदनाळ येथील ग्रामस्थ व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते।